संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंनी संसदेत मराठीत भाषण केलं. खासदार संदीपान भुमरेंनी बजेटच्या मुद्द्यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. खासदार संदीपान भुमरेंनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले. खासदार संदीपान भुमरेंनी विशेषत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकचा भर दिला होता. आदरणीय सदस्य श्री संदीपान भुमरेजी, आपण मला मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाच्या अनुदानावरील मागणीवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि नुकताच केंद्र सरकारने अंतरिम संकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्याला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे संकल्पात दिसून आले. त्याबद्दल मी शिवसेना पक्षाच्या वतीनं माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो. आणि माननीय अध्यक्ष महोदय, मराठवाड्यात 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. जे दुष्काळी भाग आहेत या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण जास्त आहे. शेतकऱ्यांना अतिरिक्त उपजीविका मिळवण्यासाठी दुग्ध व्यवसाय अतिशय उपयुक्त आहे. परंतु दुग्ध व्यवसायाची संबंधित पायाभूत सुविधा अभाव आहे. माननीय अध्यक्ष महोदय, या भागातील शेतकऱ्यांना चाऱ्याची मोठी टंचाई भासत असल्याने त्यांना चढ्या भावाने चारा विकत घ्यावा लागतो. त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढतो. दुधाची किंमत कमी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात चारा बियाणे, दुभत्या जनावरांसाठी विमा संरक्षण इत्यादी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पशुखाद्य निर्मितीचे कारखाने नाहीत. मका, तेलबिया, गूळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पशुखाद्य निर्मितीचे कारखाने सुरू करण्याची नितांत गरज आहे, जेणेकरून पशुखाद्य उत्पादन स्थानिक पातळीवर करता येईल आणि उत्पादन खर्चही कमी होईल. यासोबतच पशुखाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी 50 मेट्रिक टन प्रतिदिन पशुखाद्य निर्मिती प्रकल्प शासन किंवा सहकारी संस्थेमार्फत उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावे. माननीय अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना दुभती जनावरे घेण्यासाठी निधीची मराठवाड्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी. मी माननीय कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण साहेब यांना विनंती करतो की दुग्धोत्पादक शेतकऱ्याला दुभत्या जनावरांच्या खरेदीसाठी 100% अनुदान द्यावे, जेणेकरून दुग्ध उद्योगाला चालना मिळेल. अध्यक्ष महोदय, आज मराठवाड्यात वीर्य संकलन केंद्र व बैल संशोधन केंद्र उपलब्ध नाही. आणि अध्यक्ष महोदय, मराठवाड्यात दुधाचे उत्पादन मागणीपेक्षा जास्त तर दुधाचे दर घसरतात आणि दुग्ध उत्पादकांना तोटा सहन करावा लागतो. मराठवाड्यात दूध भुकटी प्रकल्प नसल्यामुळे दुधाच्या वाहतुकीचा खर्च वाढतो. मराठवाड्याचे हित लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हा दूध संघाला 100% अनुदान, प्रतिदिन 20 टन दूध पावडरचा कारखाना देण्यात यावा. माननीय सभापती महोदय, दुग्ध उत्पादन आणि प्रक्रिया खर्चामध्ये प्रामुख्याने वीज वाहतूक खर्च यांचा समावेश होतो. हे खर्च कमी करण्यासाठी डेअरी आणि दूध संकलन केंद्राला दूध प्रोसेसिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल आणि दूध उत्पादन शेतकऱ्याला मदत करू शकतील. दूध दर हा हमी भावाने शासन स्तरावर ठरून दूध